नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत। कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी घ्यावायची खबरदारी व त्या अनुषंगाने करण्यात येणारे लसीकरण याबाबत प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलावंतांद्वारे समाजात जाणीव जागृती करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार सांगली जिल्ह्यात जाणीव जागृतीसाठी जिल्ह्यातील कलावंतांची निवड सूची तयार करण्यात येणार आहे। त्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय सांगली येथे अर्ज सादर करण्यास दिनांक 25 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती। आता अर्ज सादर करण्यास दिनांक 5 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तरी संबंधितांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे।